दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामध्ये दीक्षाभूमी हा कधी शब्दच नव्हता. मी त्यांना पुरावा दाखवला. तिथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे नातू दोन नंबरचे भीमराव आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये पुरावा दाखवला. डॉक्टर प्रतिभा गावे काही शब्द बोलले नाही, निरुत्तर झाले आणि आता पाठीमागे चुगला करत फिरते. मी पुरावे घेऊन आलो. मी जाहीरपणे सांगितलं होतं, सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना जाहीरपणे सांगितलं, 3 मार्च 2024 ला दीक्षाभूमी स्मारकासमोर सर्वच सर्व पुरावे घेऊन येतो. मी खोटा असेल तर मी बोलवलेल्या लोकांसमोर मीच माफी मागतो, आणि तुम्ही जर चुकत असेल तर तुम्ही समाजासमोर माफी मागा. दीक्षाभूमी स्मारक समितीचा जर कोणी पदाधिकारी असेल तर यांनी समोर यावं. स्मारक तुमचं, पदाधिकारी तुम्ही, आम्ही तुमच्या परिसरामध्ये आलो, सर्व तुमचं आम्ही वर्धेवरून आलो, पुरावे घेऊन आलो. कोणी असेल स्मारक समितीचे तर समोर या आणि माझे पुरावे आणलेले खोडून टाका. मी बौद्ध समाजासमोर सार्वजनिक माफी मागील. मला माफी मागताना तिळमाचा दुःख होणार नाही. एखादी गोष्ट जर चुकली तर ते कबूल करण्यामध्ये काही वाईट नाही. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामधून दीक्षाभूमी शब्द कमी केला. सन 2023 ला दीक्षाभूमी स्मारक समिती दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित करते. याही वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित झाला. या कार्यक्रमामध्ये डॉक्टर राजेंद्र गवळी यांनी एक वाक्य म्हटलं. नितीन गडकरी भाऊ, देवेंद्र फडणवीस लाडका भाऊ, मी तुमच्या माध्यमातून दीक्षाभूमी स्मारक बचाव आंदोलनाचा संयोजक या नात्याने तुमच्या समोर दीक्षाभूमी स्मारकाच्या समोर अत्यंत जबाबदारीने वाक्य करून म्हणतो. डॉक्टर राजेंद्र गवळी साहेब, तुम्हाला जर ब्राह्मणांसोबत खरोबा करायचा असेल खुशाल करा, आम्हाला अडचण नाही. व्यक्तिगत स्तरावर सर्वांचे सर्वांसोबत संबंध असते, आमचेही संबंध आहे. व्यक्तिगत स्तरावर संबंध ठेवा. दीक्षाभूमी हे काही तुमच्या ब्राह्मणांसोबत लाड करण्याचे आणि रिश्तेदारी करण्यासाठी हे जागा नाही. आमचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं, भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद यांच्यामध्ये झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे. जर आमचे उद्धार करते सांगून गेले की भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद यांच्यामध्ये झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे, तर आमचा ब्राह्मणांसोबत घातक संघर्ष आहे, स्पष्ट आहे. आपला ज्यांच्या सोबत साधा घराच्या बाजूला शेजाराचा जर वाद असला, शेतीचा वाद असला, आपण लग्नात बोलवत नाही एवढे आपण कट्टर लोक आहो, आहो की नाही? ज्यांच्या सोबत आपला थोडासा वाद राहते त्याला आपण आपल्या लग्नात बोलवत नाही. ज्यांच्या सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात घातक संघर्ष आहे, ज्यांच्या सोबत आमचा घातक संघर्ष आहे ते आज आमच्या स्टेजवर आले, हे तुम्हाला मान्य आहे का? ज्यांच्या सोबत आमचा घातक संघर्ष आहे ते आम्हाला आमच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर असले पाहिजे. यानंतर या जागेवरून आपण ऐतिहासिक निर्णय घेणार आहो. तुम्हाला सर्वांना ऐतिहासिक निर्णय घ्यासाठी इथे बोलवलं. याच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमामधली दुसरी घटना सांगतो. आपल्या समाजातले काही बुद्धिवंत मागील 6.5-7 महिन्यापासून मी जेव्हा फिरत आहो तेव्हा समाजामध्ये म्हणते दीक्षाभूमीचं ब्राह्मणीकरण होताना आम्हाला नाही दिसलं, यानेच कसं दिसलं, माझ्यावर आरोप करून राहिले. याच दीक्षाभूमीच्या जागेवरून विश्व हिंदू परिषदेच्या संस्थापक सदस्याच्या विचाराला मी अभिवादन करतो म्हटलं. आपली विचारधारा काय विश्व हिंदू परिषदेची विचारधारा आहे का? आपण विश्व हिंदू परिषदेच्या विचारधारे अभिवादन करतो. या जागेवरून म्हटलं नालायक आहे, मी नालायक म्हणतो. या नालायकाच्या विरोधात मी निंदा प्रस्ताव मांडणार आहे थोड्या वेळाने.
अहवाल जाहीर करतो. विश्व हिंदू परिषदेच्या संस्थापक सदस्याच्या विचाराला मी अभिवादन करतो. तुम्हाला जर स्मारक समितीच्या मी त्याच सदस्याला जाहीरपणे म्हणतो, मी त्याच सदस्याला म्हणतो, तुम्हाला जर अण्णासोबत शेण खायची खुशी असेल खुशाल खा पण घरी खा. स्मारक समितीच्या सदस्याला तुमच्या समोर म्हणतो, ज्या स्मारक समितीच्या सदस्याने विश्व हिंदू परिषदेच्या संस्थापक सदस्याच्या विचाराला अभिवादन करतो असं म्हटलं, त्या सदस्याला म्हणतो, तुम्हाला जर अण्णासोबत शेण खायची आवड असेल खुशाल खा पण तुमच्या घरी खा. तुम्ही स्वतःही खाता आणि काय समाजाला विचारायचं ठरवलं का? या दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सदस्याच्या विरोधात आम्ही निंदा प्रस्ताव पास करणार आहोत. इथून दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सर्वच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर आता आमचा बौद्ध म्हणून विश्वास राहिलेला नाही. स्मारक समितीच्या सर्वच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर आता आमचा बौद्ध म्हणून विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सर्वच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही अविश्वास प्रस्ताव मांडणार आहोत. आता ज्या संस्थापक सदस्याच्या विचाराला थोडं शांत बसा, थोडं शांत राहा. ज्या संस्थापक, हॅलो, शांत राहा.